मंडळी, मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज मी चाललो आहे मुंबईला, पण त्यासाठी एक वेगळा रूट निवडला आहे. म्हणजे बेलापूर इथून आता नवीनच काही दिवसापूर्वीच फेरीबोट नाही तर वॉटर टॅक्सी चालू झालेली ना, वॉटर टॅक्सीमध्ये चाललेलो आहे. बघतो एक नवीन अनुभव, कारण ट्रेनमध्ये भरपूर आपला त्राससुद्धा आपण होताना बघितला आहे. तर आज वॉटर टॅक्सीचा आपण प्रवास करणार आहोत, जी बेलापूरपासून म्हणजे सोमवार ते शुक्रवार बेलापूरपासून ती गेटवेला जाते आणि शनिवार रविवार असते ती मांडवाची ट्रेन म्हणजे अलिबागकरांसाठी असते. तर त्या वॉटर टॅक्सीचा आज आपण प्रवास करणार आहोत. तर बघू, नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की कशी सुविधा आहे. चला आता मी आलो जेटीच्या आतमध्ये, समोरच बघताय माझ्या वॉटर टॅक्सी. ह्या वॉटर टॅक्सीचा विचार केलात ना तर ती सकाळी 8:30 बेलापूर जेटीवरून सुटते आणि बरोबर 9:30 गेटवेला पोचते. तर बघताय समोर वॉटर टॅक्सी, च्या आतमध्ये पण आपण बघणार आहोत काय नक्की कशा सुविधा आहे, बसण्यासाठी कशी व्यवस्था आहे. बघा समोर बघतोय वॉटर टॅक्सी, दोन प्रकारचं तिकीट आहे. आता आपण जाऊया बघूया, तिकीट काउंटर तिकडं आहे, पण आज आता सध्या आता सुरुवातच असल्यामुळं लोकांची गर्दी थोडी कमी आहे, लोकांना माहिती असल्यामुळं अजून तिकीट काउंटर नाही आहे, तर इथं बोटवरच तिकीट फाडण्याची व्यवस्था आहे. तर बघू आपण, बघत राहतो मी इथं समोर त्याच्याकडे तिकीट बघूया. आपण एक्झिक्युटिव्ह क्लास लोअर डे बिझनेसला अपर डे काय कसे आहेत तिकडं? एक्झिक्युटिव्हचं 250 रुपये आणि बिझनेस क्लासचं 350 गर्दीसाठी. चला आता जाऊया आपण वॉटर टॅक्सीच्या आतमध्ये. बोट एक्झिक्युटिव्ह क्लास आहे, त्याचं तिकीट आहे 250 रुपये आणि आता आपण जाणार आहोत वरती बिझनेस क्लासमध्ये. तर बघूया बिझनेस क्लासची अवस्था भविष्य कशी आहे, बिझनेस क्लासची प्रसिद्ध भविष्य कशी आहे. वरती वरचा जो फ्लोअर आहे तो आहे बिझनेस क्लास. वरनं तर जे पण जे आहे तसं भारीच आहे, नक्कीच राईडची मजा येणार आहे. बिझनेस क्लासचा जर विचार केला तर थोडासा सिटिंग अरेंजमेंट थोडीशी कमी आहे, म्हणजे जर एक्झिक्युटिव्ह क्लासचा विचार केला तर थोडीशी कमी आहे बिझनेस क्लासची, पण वरून व्ह्यू जास्त चांगला आहे. बाकी काय म्हणजे असं नाही आहे की काय एक्स्ट्रा दिले नाही, ए सी व्यवस्थित, व्ह्यू चांगला आहे इथून वरून. 100 रुपयाचा फरक आहे तिकीटमध्ये, लक्षात ठेवा. आता बरोबर 8:30 आणि वॉटर टॅक्सी बेलापूर जेटीवरून सुटलेली आहे, बाहेर जेटीवरून बाहेर काढायला तर सुरुवात केली. तर टायमिंग बघून घ्या, 8:30 बरोबर इथून सुटते, ऑनलाईन पण त्याची बुकिंग करता येते आणि इथे येऊन सुद्धा बुकिंग करता येते.
समोर इकडे बघताय हा नाव एवढी सिलिंगचं काम चालू आहे. जर तुम्ही पूर्ण किनारपट्टी बघाल ना तर पूर्ण किनारपट्टी अशी गुलाबी दिसते, म्हणजे सगळे फ्लेमिंगो बसले तिकडं. एलिफंटा आणि तिकडं समोर शिवडी, पुढं भरपूर अंतरावर अजून मुंबई आहे. असा एक जबरदस्त प्रवास आज मी तुम्हाला दाखवणार आहे.
बघितली असेल व्हिडिओ, तर फायनली आपण एक तासामध्ये गेटवे पंडियाला पोचलो. तर असं एक साधा सोपा प्रवास आहे, ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह क्लास आहे 250 रुपये आणि बिझनेस क्लास आहे ती 350 रुपये, थोडंसं महाग आहे पण एकदम आरामदायी असा प्रवास आहे. एकदा नक्की व्हिजिट करा, ट्राय करा, तुम्हाला नक्की प्रवास आवडेल. कारण त्याच्यावर येताना जे बाजूने जे सीन्स आहेत ना, भारी समुद्रातील जे सीन्स आहेत ना, तुम्हाला भारी बघायला भेटतील. ट्रेनमध्ये म्हणजे काय बोलतात, कुचके खाऊन जाण्यापेक्षा जरा आरामात प्रवास करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला, व्हिडिओ आवडले असेल की लाईक करा, जसे शेअर करा, आणि जे चॅनल नवीन आहे त्यांचे चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. बघताय समोर गेटवे ऑफ इंडिया.